नील माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे मग माझ्यातलं स्वरूप मला का कळत नाही देवा. म्हणजे तुकोबारायाला परमात्मा सगुण साकार रूपामध्ये भेटत होता परंतु तू श्री गुरुच्या रूपामध्ये का येत नाही, माझ्या मस्तकावरती हात का ठेवत नाही आणि मला माझ्या स्वरूपाची अनुभूती का देत नाही, यासाठी तुकोबारायाचं सुद्धा चित्त झरायचं महाराज. मग खऱ्या अर्थाने मला ते स्वरूप कळावं. अरे नामदेवराय सारख्याला नामदेवरायच्या ताटामध्ये परमात्मा जेवला महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ध्यान देवा बोला भंग, नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी एवढ्या अधिकाराचे नामदेव आहे, परंतु भक्ती क्षेत्रामध्ये नामदेव आहे कच्चेच ठरले. हो ज्यावेळेस गोरोबा काकांनी मुक्ताईची तपासणी चालू होती मडक्यांची, ज्ञानोबाचं मडकं पक्क, निवृत्तीचं पडकं, स्वप्नाचं पक्क, नामदेवरायांची वेळ आली, नामदेवराय रागाने लालबंद झाले. महाराज सांगा ना काका मडकं कसं आहे. नामदेवरायांनी उत्तर, नामदेवरायांच्या वेळ आल्यानंतर गोरोबा काकाने उत्तर दिलं मुक्ताईला, मुक्ते गोरा मने कोरा राहिला गे बाई तिळ भर नाही भाजीला. म्हणले तिळ भर नाही भाजलं. हो अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मग स्वतः भगवंताला परमात्म्याला शिफारस करावी लागली, जा उंड्याला आणि त्यांची शरणांगती कर. ज्या वेळेस नामदेवरायाने शरणांगती केली महाराज, नामदेवरायाचं ब्रीद होत परमात्म्याचं स्वरूप कसं आहे. नामदेवराय आजपर्यंत म्हणत होते कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघे मी दर्शन तयाचे. ज्याचे कमरे राहत नाही ना तो देवच नाही हे नामदेवराय म्हणणारे. आता विसोबा खेचराची भेट झाली आणि मग नामदेवरायांचे वाक्य बदललं महाराज. देव म्हणता म्हणता सिनले माझे देवल गणाचा बोलील तो पैसा, देव दगडाचा बोलेल तो कैसा, कोणी काळी त्याला फुटेल वाचा, कोणी काळी त्याला फुटेल वाचा, देव दगडाचा बोलेल तो कैसा. मग आतापर्यंत दूध कोणतं पेला तुमचा. त्यावेळेस नामदेवराय सांगतो नामा मने मज हृदय दाविला ईश्वर, केला उपकार खेचराने नामा मने खेचरा पायी, नामा मने खेचरा पायी, नामा मने खेचरा पायी, नामा मने खेचरा पायी, ओळख झाली सर्व ठाई, ओळख झाली सर्व ठाई, नामा मने खेचरा पायी, खेचरा पायी. पायीचे अर्थ दोन होतात, पायी म्हणजे मुळे, खेचरा मुळे पहिला अर्थ. दुसरा अर्थ नामा म्हणे खेचरा पायी, पायी म्हणजे चरण. नामदेवराय सांगतात खेचराचे चरण मी धरले म्हणून मला त्या ठिकाणी काय भेटलं,
सगळीकडे परमात्म्याची ओळख झाली. दुसरा अर्थ खेचरामुळे मला परमात्म्याची सगळीकडे काय झाली, ओळख झाली. आणि असा परमात्मा त्या ठिकाणी अनुभवला आला महाराज. आणि म्हणून बारकाईने चिंतन केलं तर स्वस्वरूपाची अनुभूती जर घ्यायची असेल तर देवालाही त्या ठिकाणी श्री गुरुच्या रूपामध्ये जावं लागत. हो, कारण मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, ब्रह्म जर पाहिलं तर निर्गुण निराकार आहे, ब्रह्म जर पाहिलं तर निर्गुण निराकार आहे, पण तेच ब्रह्म सगुण साकार रूपामध्ये जर पाहायचं असेल, तेच ब्रह्म सगुण साकार रूपामध्ये अनुभवायचं असेल तर आपल्या श्री गुरुची मूर्ती आहे. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविती आरती शेषाची. उघड जर परब्रह्म पाहिजे असेल तर सद्गुरूची मूर्ती आहे. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये जे कोणी श्री गुरु म्हणून लाभले असतील ना, त्यांच्याकडे कधीही माणूस म्हणून पाहण्याची चूक जीवनात करू नका, कधीच करू नका. तो म्हणजे साक्षात हे चालत बोलत ज्ञानाचा बिंब आहे महाराज. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा पाहता ऐसे त्रैलोक्य. आणि म्हणून अशा सद्गुरूची शरणांगती जर आम्ही केली तरच आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यय येईल. जगद्गुरु जगदवंदनी तुकोबऱ्यांचा जर इतिहास पाहिला महाराज तर जगद्गुरु जगदवंदनी तुकोबऱ्यांचा एवढा अधिकार असताना सुद्धा तुकोबऱ्यांना तुकोबराय म्हणत होते तू परमात्मा आहे ना, मग तू श्री गुरुच्या रूपामध्ये काय येत नाहीस. पण त्यासाठी तुकोबरायचं पुण्य जेव्हा फळाला आलं तेव्हा त्याच परमात्म्याने महाराज बाबाजी चैतन्याचं रूप धारण केलं. हो, मी बोलत नाही, तुकोबराय सांगतात माझ्या विठो बाचा.